नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून वस्तूंच्या वजनाची वेट तुलना करायला शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित काही चुकीच्या गैरसमजांबद्दल अजून जाणून घेऊया. चंदा, बनी आणि अप्पू बागेत खेळायला आले आहेत. अप्पू एक मोठा फुगा घेऊन आला आहे. चंदा क्रिकेटचा चेंडू घेऊन आली आहे आणि बन्नी 10 गोट्या घेऊन आला आहे. तिघांनी आज कोणता खेळ खेळायचा आहे हे एका वेगळ्या पद्धतीने ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याच्या खेळण्याचे वजन सर्वात जास्त असेल तिघे तोच खेळ खेळतील. हे ऐकल्यावर अप्पू लगेच म्हणाला, बघा माझा फुगा तुम्हा दोघांच्या खेळण्यांपेक्षा किती मोठा आहे. याचा अर्थ फुग्याचे वजन तुमच्या गोटी आणि क्रिकेटच्या चेंडूपेक्षा जास्त आहे. चला माझ्या फुग्याने खेळूया. मुलांनो, तुम्हाला अप्पूने सांगितलेले खरे वाटत आहे का? वास्तवात मोठ्या दिसणाऱ्या वस्तूचे वजनही जास्त असते का? या बघूया की तिघा मित्रांनी अप्पूने सांगितलेल्या गोष्टींमध्ये किती खरेपणा आहे हे कसे शोधून काढले. अप्पूचे बोलणे ऐकून चंदा म्हणाली, ते पहा भोलाच्या भाजीच्या स्टॉलवर वजन काटा आहे. आपण त्याच्या वजन काट्याने आपल्या खेळण्यांचे वजन करूया. तिघे लगेच भोलाच्या भाजीच्या स्टॉलवर पोहोचले. तिथे चंदाने भोलाच्या वजन काटाच्या एका प्लेटमध्ये आपल्या क्रिकेटचा चेंडू ठेवला आणि दुसऱ्या प्लेटवर अप्पूचा फुगा ठेवला. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की कोणाचे खेळणे जास्त जड आहे? हो, वजन काटाच्या प्लेटमध्ये ज्यामध्ये चंदाचा क्रिकेटचा बॉल आहे ती खालच्या बाजूला झुकलेली आहे. याचा अर्थ चंदाचा क्रिकेट बॉल अप्पूच्या फुग्यापेक्षा जास्त जड आहे. याचा अर्थ अप्पूचे बोलणे बरोबर नाही. मुलांनो, लक्षात ठेवा की जरी कोणती वस्तू दिसायला मोठी असली तरी हे जरुरीचे नाही की तिचे वजन पण तिच्यापेक्षा छोट्या वस्तूंपेक्षा जास्त असेल. जसे बन्नीला समजले की चंदाचा क्रिकेटचा चेंडू अप्पूच्या फुग्यापेक्षा जास्त जड आहे, तो लगेच चंदाला म्हणाला, जरी तुझ्या चेंडूचे वजन अप्पूच्या फुग्यापेक्षा जास्त आहे पण माझ्याकडे 10 गोट्या आहेत आणि तुझ्याजवळ फक्त एक चेंडू, म्हणून माझ्या 10 गोट्यांचे वजन तुझ्या एक चेंडूपेक्षा नक्कीच जास्त आहे. मुलांनो, बन्नीचे बोलणे बरोबर आहे का? हे गरजेचे आहे का की दोन वस्तू ज्यांच्या वजनाची तुलना केली जात असेल त्यामधील जास्त प्रमाणातील वस्तूचे वजन जास्त असेल? या बघूया. आता चंदाने भोलाच्या वजन काटावरून अप्पूचा फुगा काढला आणि त्या जागी बन्नीच्या 10 गोट्या ठेवल्या. मुलांनो, तुम्ही सांगू शकाल का की कोणाच्या खेळण्याचे वजन जास्त आहे? हो, चंदाच्या क्रिकेटच्या एक चेंडूचे वजन बन्नीच्या 10 गोट्यांपेक्षा जास्त आहे. ह्याचा अर्थ बन्नीचे बोलणे चुकीचे होते. दोन वस्तू ज्यांच्या वजनाची तुलना केली जात असेल त्यातील जास्त प्रमाणाच्या वस्तूचे वजन नेहमीच जास्त असते. बन्नी आणि अप्पूने मान्य केले की चंदाच्या एक क्रिकेटच्या चेंडूचे वजन अप्पूच्या फुग्या आणि बन्नीच्या 10 गोट्यांपेक्षा जास्त आहे. शेवटी
तिघांना समजले की त्यांना कोणता खेळ खेळायचा आहे. त्यांनी चंदाच्या क्रिकेटचा चेंडू घेतला आणि बन्नी आपल्या घरून क्रिकेटची बॅट पण घेऊन आला. तिन्ही मित्रांनी क्रिकेटचा खेळ खूप आनंदाने खेळला. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण वजनाची तुलना करण्यासंबंधित काही चुकीचे गैरसमज पाहिले.